दिनांक 8 फेब्रुवारी 2019 रोजी ओत्रोमध्ये पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय उमेदवार संतोष देवीदास तांबे यांची सरपंचपदी निवड झाली. सरपंचपदासाठी 2 अर्ज दाखल झाले होते. सविता थोरात व संतोष तांबे यांच्यात सरळ लढत झाली. संतोष तांबे यांनी 10 विरुद्ध 6 मते मिळून विजय झाले. 1 सदस्य गैरहजर राहिले होते. संतोष तांबे हे प्रथमच ग्रामपंचायत सदस्य झाले होते व पहिल्या प्रयत्नात त्यांनी सरपंचपद भूषवण्याचा मान मिळवला आहे. संतोष तांबे हे समाजसेवी वृत्तीचे असल्याने ते ओतूर गावचा कायापलट करतील अशी सर्वसामान्य जनतेला त्यांच्याहून अपेक्षा आहे. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी राजेंद्र खेत्रे यांनी. प्रथमतः मी आयवन न्यूज परिवारातर्फे आपलं ओतूर गावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो. तसं पाहिलं तर आपल्याला फक्त 1.5 वर्षाचा काळ मिळतोय. या 1.5 वर्षाच्या काळात आपल्याकडे फार मोठे आव्हान आहे. आपण ती कशी फेरवाल? कसं आहे, थोडासा अभ्यास झालेला आहे. लोकांना कुठली कामं प्रामुख्याने गरजेची वाटतात ती सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने करेल. तसं पहिलं ओतूरच्या राजकारणात फार गडबाजीचं राजकारण होतंय. आपल्याकडे फार मोठं आव्हान पहिलं हेच आहे की गडबाजी दूर करायची, सर्वांना मिळून मिसळून घेऊन गावचा विकास करायचा. आपल्याकडे कालावधी फक्त 8 महिन्यांचा आहे आणि नक्कीच आतापर्यंत थोडीफार कामं झालेली आहेत, नाही म्हणता येत नाही. परंतु जी महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत त्या प्रामुख्याने ओतूरकरांची जी मागणी आहे, मूलभूत गरजांची, बंदिस्त गटारे किंवा सांडपाण्याची व्यवस्था वगैरे अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं आपण काय नियोजन केलं आहे? नियोजन केलेलं तर आहेच आहे पूर्वीपासून, परंतु त्याला आता कार्यान्वित या सगळ्या योजना पूर्णपणे कार्यान्वित करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, शुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे काही खड्डे रस्ते करण्याचं जे आव्हान आमच्यासमोर आहे त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आणि 18 महिन्याचा कालावधी जरी कमी असला तरी आम्ही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे थोडक्यात सर्वसामान्यांच्या समस्या थोडक्यात आपल्या कालावधीत दूर होतीलच? 100% नाही बोलत, परंतु 95% पूर्ण होतील. तसं पाहिलं तर काही विरोधकांमुळे आज तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाला आणि त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य झाल्यामुळेच आपल्याला या खुर्चीवर, सरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला आहे. काय सांगाल तुम्ही त्या विरोधकांना? आपण धन्यवाद द्याल. नक्कीच धन्यवाद दिले पाहिजे, कारण त्यांनी जर मला विरोध केला नसता कुठल्या गोष्टीला तर माझ्यातली इच्छाशक्ती जी प्रबळ त्यांच्यामुळे झाली त्याच्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईल. आणि तशी जुनी म्हणच आहे, निंदकाचे घर असा विषय झाली त्याच्याशिवाय आपली प्रगती होत नाही. तर ह्या म्हणीप्रमाणे त्यांनी जे मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवादच देतो. आपल्या समोर ग्रामपंचायत ओतूरचे नवनिर्वाचित सरपंच संतोष देवीदास तांबे यांनी खरं पाहिलं तर ओतूरच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ओतूरकरांकडून अपेक्षा आहे यांनी 80% समाजकारण करावं आणि 20% राजकारण करावं. कॅमेरामन अभिजित दाभाडेसह राजेंद्र खेत्री, आयवन न्यूज, ओतूर.